आजचा हवामान अंदाज. विदर्भात अवकाळी गारपिटीचा अंदाज. विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात ते कोमोरीन भागावर असलेली वाऱ्याची द्रोणीय रेषा आता विदर्भ ते उत्तर किनाऱ्यापर्यंत निर्माण झाली आहे. ही रेषा मराठवाडा आणि कर्नाटकवरून जात आहे. प्रतिचक्रवाताची स्थिती बंगालच्या उपसागरावर सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात बर्फयुक्त वारे हवेत आर्द्रता वाढली आहे. राज्यातील या हवामानाच्या स्थितीमुळे आज सोमवारी गोंदिया चंद्रपूर तर उद्या मंगळवारी अमरावती भंडारा गोंदिया नागपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या ठिकाणी अवकाळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉकगन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.